नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2021 याबाबत। तर ही योजना काय आहे, त्याच्यानंतर यामध्ये कोणकोणत्या अटी आहेत, पात्रता कशा आहेत, त्याच्यानंतर कागदपत्रं कोणती लागणार आहेत, याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। त्यासोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ महाराष्ट्र शासनाबद्दल माहिती, केंद्र शासनाबद्दल माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। मित्रांनो, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबद्ध भूमी आणि शेतमजुरांना जमिनीचे वाटप याकरिता उपरोक्त रुपये 12,50,000 इतकी तरतूद वितरित करण्यात आलेली आहे। तर यामध्ये अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबवण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेत जिरायती 4 एकर जमीन 20 लाख तर 2 एकर बागायती जमीनसाठी 16 लाख इतके अनुदान राज्य सरकार देणार आहे। म्हणजेच तुम्हाला जर 4 एकर जमीन घ्यायची असेल तर 20 लाख रुपये अनुदान मिळणार आहे आणि 2 एकर जमीन बागायत घ्यायची असेल तर 16 लाख रुपये अनुदानपर्यंत मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो, जे काही विधवा आणि परित्यक्ता महिला ज्या आहेत त्यांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे, म्हणजेच त्यांना या योजनेमध्ये सर्वात आधी ही योजना दिली जाणार आहे। त्याचनंतर दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबद्ध घटकातील विधवा व परित्यक्त्या महिला तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक यांना जी काही योजना आहे मित्रांनो, कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील अत्याचारग्रस्तांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही एक त्यांनी खूप अशी एक चांगली अट आपल्याला अट म्हणण्यापेक्षा एक चांगली गोष्ट इथं आपल्याला सांगून दिलेली आहे मित्रांनो। त्याच्यानंतर जे काही कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील निवड झालेले लाभार्थी प्रतीक्षित आहेत त्यांना अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील जे काही लाभार्थी आहेत त्यांना पुढे त्यांना मित्रांनो भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबवण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमूलाग्र बदल केला असून आता ही योजना 100% अनुदानाची करण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो, याआधी ही जी योजना होती तर काही पर्सेंटमध्ये आपल्याला अनुदान मिळत होतं, परंतु शासनाने आता काय केलं, त्याच्यावरती निर्णय घेतला आणि 100% अनुदान देण्याचा एक चांगला निर्णय इथे मित्रांनो घेतला आहे। तर विक्री प्रस्थानातील जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरू नसल्याबाबत व विक्री प्रस्थानातील जमिनी कुठल्याही गहाण नसल्याबाबत संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे शपथपत्र जोडावे। म्हणजेच जेव्हा एखादा मालक शेतजमीन विकत असेल तेव्हा कोणकोणत्या अटी आपल्याला बघायच्या आहेत त्या आपण आता इथे बघतोय मित्रांनो। त्याच्यानंतर प्रस्तावातील शेतजमिनीवर परिसरात प्राथमिक सहकारी कृषी पत पुरवठा सेवा सोसायटी कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र त्यांना इथे जोडायचं आहे, म्हणजे विकणाऱ्या मालकाला इथे जोडायचं आहे। त्याच्यानंतर प्रस्तावित शेतजमिनीवर परिसरातील कृषी पत पुरवठा करणाऱ्या बँकेच्या कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र इथे जोडावं लागणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ह्या ज्या अटी आहेत त्या जो शेतजमीन विकणारा मालक आहे त्याला या पूर्ण करायच्या आहेत आणि पुढील अटी आपण पुढे बघणारच आहोत। तर या अटी जर तो पूर्तता करत असेल तरच तो फक्त त्याची शेती ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला विकू शकतो मित्रांनो। आता पुढे बघूया की कशाप्रकारे आहे। तर प्रस्तावातील शेतजमिनीवर परिसरातील कृषी पतपुरवठा करणाऱ्या या बँक कुठल्याही बँकेचे प्रकारची थकबाकी नसल्याचे नागरिक प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे। त्याच्यानंतर जमीन विक्री करणाऱ्या शेतमालकाने त्याच्या कुटुंबातील कमीत कमी 2 व्यक्तींचे उदाहरणार्थ सख्खे भाऊ सख्खी बहीण पत्नी मुले इत्यादी शेतजमीन विक्रीबाबत नागरिक प्रमाणपत्र इथे आपल्याला जोडावं लागणार आहे, म्हणजेच जो विक्री करणारा मालक आहे त्याला मित्रांनो। त्याच्यानंतर शेतजमीन विकणाऱ्याने राशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पाण्याची झेरॉक्स इथे जोडणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, की त्याचे जे काही पूर्णपणे कुटुंब आहे त्याचे एक व्हेरिफिकेशन झाल्यासारखं इथे होणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर विक्रीसाठी प्रस्तावित असलेल्या शेतीच्या गावातील शेतजमिनीच्या मागील 5 वर्षाच्या खरेदी विक्री दराबाबतच्या तलाठ्याकडून घेतलेल्या माहितीचा तक्ता इथे जोडावा लागणार आहे। म्हणजेच
मागील 5 वर्षात ज्या काही शेतजमिनी विकलेल्या आहेत किंवा खरेदी झालेल्या आहेत त्याचा पूर्ण तक्ता इथे आपल्याला जो तलाठ्याने साईन केलेला असेल तो इथे आपल्याला जोडावा लागणार आहे. त्याच्यानंतर सध्या विक्रीसाठी प्रस्तावित जमिनीवर कोणते पीक घेतले आहे व या शेतीमध्ये मागील 3 वर्षात घेतलेल्या पिकाचा तलाठी यांनी दिलेला तक्ता सोबत जोडावा लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे 2-3 काय जे तक्ते आहेत ते तलाठ्याकडून मिळणार आहेत ते आपल्याला इथे जोडावे लागणार आहेत. त्याच्यानंतर प्रस्तावातील शेतजमीन बिना बोजा कूळ नसलेली वातग्रस्त नसल्यावरचे तलाठी यांनी दिलेले प्रमाणपत्र इथं आपल्याला जोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर विक्रीसाठी प्रस्तावित शेतजमीन लाभ बोडीत क्षेत्र येते की नाही याबाबत तलाठी यांनी दिलेल्या प्रमाणपत्रासोबत जोडणं इथे पुन्हा एकदा गरजेचं आहे. म्हणजेच तुमची जी काय विकणा जो शेतमालक आहे त्याची जमीन पूर्णपणे क्लिअर असावी थोडक्यात त्यांचं हे इन्स्ट्रक्शन आहे. सदर शेतजमीन अनुसूचित जमातीच्या व्यक्तीकडून मिळाली नसल्याबाबत, शासनाकडून मिळाली नसल्याबाबत, धार्मिक स्थळाची नसल्याबाबत, रस्ता पादनमध्ये जाणाऱ्या नसल्याबाबत, गायरान शेतजमीन नसल्याबाबत, पुनर्वासनात जात नसल्याबाबत, कोणत्याही प्रकल्प न करता किंवा अन्य कोणत्याही बाबींकरता संपादित झाले नसल्याचे किंवा शोषण झाले नसल्याबाबतचे तलाठी यांचे प्रमाणपत्र इथं आपल्याला जोडावे लागणार आहे मित्रांनो. तर यांनी ज्या काही अटी दिलेल्या आहेत त्या पूर्तता करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला हा जो योजनेचा लाभ आहे तो घेता येणार आहे मित्रांनो. तर ह्या अशा प्रकारच्या अटी ज्या आहेत त्या शेतमालक विकणाऱ्यासाठी आहेत. म्हणजे जो काही शेती विकणारा मालक आहे त्याच्यासाठी या अटी त्यांनी आपल्याला नमूद केलेल्या आहेत. आता याच्यापुढे बघणार आहोत आपण की जो योजनाधारक आहे म्हणजे ज्याला ही योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी कोणकोणत्या इथे त्यांनी अटी आपल्याला नमूद केल्या आहेत मित्रांनो. मित्रांनो इथं आपण बघू शकतो की अर्जासाठी लागणारी आपण कागदपत्रे कोणकोणती आहेत. तर यामध्ये आपल्याला पासपोर्ट साईज फोटो जो तेव्हा मी तुम्हाला फॉर्म दाखवेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पासपोर्ट साईज फोटो कशासाठी हवे होते. तर एक पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर अर्जदाराने अनुसूचित जातीय प्रवर्ते असल्याचे जातीच्या उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहित प्रमाणपत्र म्हणजेच आपला जातीचा दाखला, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक कार्ड प्रत इत्यादी, भूमिहीन शेतमजूर असल्यास तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला, मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला, वय 60 वर्षाखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा, आणि लाभार्थी दारिद्र्यरेषेखाली असल्याचा विहित प्रमाणपत्र. तर एवढे डॉक्युमेंट जे आहेत मित्रांनो आपल्याला खूप गरजेचे आहेत जमा करणे. त्याच्यानंतरच तुम्ही या योजनेचा मित्रांनो लाभ घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे जे डॉक्युमेंट आहे ते शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याच्या 100 रुपयाच्या स्टॅम्पवर पेपरवर प्रतिज्ञापत्र, म्हणजेच तुम्ही जी काही जमीन तुम्ही पसंत कराल त्याचं एक स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की मला ही जमीन पूर्णपणे पसंत आहे आणि ती मी घेण्यास इच्छुक आहे, योजनेअंतर्गत घेण्यास इच्छुक आहे. तर अशा प्रकारे हे या कागदपत्र आहेत आपल्या. त्याच्यानंतर आपण बघूया की स्वाभिमान योजनेच्या अटी कोणकोणत्या आहेत. तर योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 60 वर्ष असणे निश्चित केलेले आहे. त्याच्यानंतर लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा, परिक्तरित्या विधवा स्त्री यांना योजनेतील लाभार्थी लाभासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्याच्यानंतर महसूल व वन विभाग ज्यांना गायरान व सिलिंगचे जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत नाही. म्हणजेच थोडक्यात मित्रांनो काय आहे की तुम्हाला याआधी जर महाराष्ट्र सरकारची कोणतीही योजना मिळाली असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुम्हाला याआधी कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तुम्ही ही योजना अप्लाय करू नये. तर यापूर्वी लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणासह जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही, तसंच विकताही येत नाही. त्याच्यानंतर या कुटुंबात देणारे कर्ज हे बिनव्याजी 10 वर्ष मुदतीसाठी असणार आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं मित्रांनो की 4 एकरसाठी 20 लाख आणि 2 एकरसाठी 16 लाख जे काही आपल्याला अनुदान मिळणार आहे ते आपल्याला 10 वर्ष बिनव्याजी कर्ज म्हणून मिळणार आहे. त्याच्यामुळे खूप चांगली अशी ही योजना आहे असं आपण म्हणू शकतो. कर्जफेडीची सुरुवात कर्ज मंजुरीच्या 2 वर्षानंतर सुरू होणार आहे. म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला मित्रांनो हे कर्ज फेडायला सुरुवात करायची. समजा तुम्ही ह्या वर्षी जर कर्ज घेतलं तर 2021 कर्ज घेतलं तुम्हाला 2023 तो EMI जो आहे जो हप्ता आहे तो तुम्हाला तेव्हापासून भरायचा आहे. संबंधित लाभधारकाने जमीन स्वतः कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे. म्हणजे जी काही तुम्ही जमीन घेचाल मित्रांनो ती तुम्हाला स्वतःला इथे करावी लागणार आहे. ती तुम्हाला कोणाला विकता येणार नाही किंवा कोणाला ती देता येणार नाही. तर अशा प्रकारे ह्या ज्या काही अटी आहेत त्या इथे शासनाने सांगितल्या आहेत. त्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता बघूया मित्रांनो की फॉर्म ह्या योजनेचा फॉर्म कशाप्रकारे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वबळीकरण स्वाभिमान योजनेचा फॉर्म आहे. जो फॉर्म हा जो वरचा रखाना आहे तो पूर्णपणे जो प्रस्ताव आहे
तर जमीन विकणारा जो मालक आहे त्याला हा प्रस्ताव इथे आपल्याला पूर्णपणे भरून जमा करायचा आहे. अजून एक मित्रांनो सांगतो की तुम्हाला जर ह्या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर सिंपल आपल्या गावातील जो ग्रामसेवक असतो त्याला तुम्ही भेटून ह्या योजनेबद्दल माहिती पूर्णपणे घेऊ शकता आणि तुम्हाला अजून अजून जी काही माहिती मिळेल त्यातून तुम्ही अजून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. तर सिंपल आहे पूर्णपणे फॉर्म कशाप्रकारे भरायचा. तुम्हाला जर हा फॉर्म तुम्हाला मिळाला तर तो फॉर्म तुम्ही वाचून जे काही रिकामे रखाने आहेत ते बघूनच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला आता एक लक्षात घ्या मित्रांनो की हा फॉर्म तुम्हाला कसा मिळणार आहे. त्यासाठी सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा टेलिग्राम आय डी आहे, त्याच्यानंतर माझा इंस्टाग्राम आय डी आहे, त्यापैकी एका आय डीला तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो, तिथून तुम्हाला हा फॉर्म देण्यात येईल मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही ती चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.